आता हे जाड पोहे प्रत्येकांच्याच घरात अवेलेबल असतात किंवा रोजच तुम्ही यापासनं पोहे बनवत असाल, पण याच पोह्याचा वापर करून अतिशय कुरकुरीत चिवडा बनवता येतो आणि तोही अगदी तामझाम न करता, खूप सारी जिन्नसं न वापरता सुद्धा बेसिक मसाले वापरून अगदी कुरकुरीत मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलांसाठी हा चिवडा तुम्ही तयार करून ठेवा, मुलं खूप आवडीने खातील. तर चला सुरुवात करूया रेसिपीला. आता या रेसिपीकरता जाड पोह्याचा वापर केलेला आहे. तर नेहमी आपण पातळ पोहेच वापरतो चिवड्याकरता, तर एकदा जाड पोह्याचा चिवडा करून पहा, तोही पोहे न तळता. तर त्यासाठी काय केलेलं आहे, इथे मी साधारणतः अर्धा किलो जाड पोहे घेऊन कढईमध्ये 2 टप्प्यामध्ये पोहे भाजून घेतलेत. पोहे भाजत असताना घाई करू नये, अगदी मिडियम टू लो फ्लेमवरच पोहे भाजून घ्यावेत, म्हणजे पोहे करपत नाहीत आणि पोह्याचा कलरही खूप जास्त डार्क होत नाही. आता जाड पोह्याचा चिवडा कुरकुरीत होत नाही असं बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या आणि तळल्याशिवाय तो चांगला लागत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. तुम्ही कधीच पोहे तळून चिवडा करणार नाही, इतकी ही टेस्टी रेसिपी आहे, किंवा हा चिवडा अतिशय चवदार होतो म्हणायला काही हरकत नाही. आता इथे आपण साधारणतः एका वेळेला आपल्याला शक्य आहे किंवा कढई ज्या साईजची असेल त्या पद्धतीने थोडे थोडे पोहे टाकून पोहे मंद आचेवर भाजून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता पोह्यांचं जो काही आकार आहे किंवा त्याचं जे टेक्स्चर आहे ते चेंज झालेले दिसत आहे. याचाच अर्थ पोहे आपल्या इथे भाजून तयार आहेत. थोडासा गोल्डन कलर या पोह्याला आलेला आहे. आता हे पोहे आपण ताटामध्ये काढून घेऊया. मंद आचेवर भाजल्यामुळं अतिशय छान कुरकुरीत पणा या पोह्याला येतो आणि पोहे हे खूप छान अगदी कुरकुरीत होतात. थंड झाल्यानंतरसुद्धा हा चिवडा तुम्ही साधारणतः महिनाभर जरी ठेवला तरी तो तसाच राहतो आणि या पोह्यासाठी तेलही कमी लागतं. यासाठी मी ही रेसिपी शेअर केलेली आहे. हा काही दिवाळीचा पदार्थ नाही किंवा फराळाचा पदार्थ नाही, अगदी मधल्या वेळेत मुलांना काय खावं किंवा काय खायला द्यावं असा प्रश्न प्रत्येक आईला पडतो, यासाठी मी ही रेसिपी शेअर केलेली आहे. आता 2 टप्प्यामध्ये अर्धा किलो पोहे आपण भाजून तयार करून एका ताटामध्ये काढून ठेवलेले आहेत. त्याच कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे. थोडंसं हिंग वापरायचं आहे आपल्याला. त्यानंतर 1 छोट्या चमचाने मोहरी वापरली आहे. 1 चमचा जिरं ॲड केलेलं आहे. आता या पोह्याकरता मी खूप जास्त तामझाम नाही करत किंवा अगदी खूप जास्त जिन्नसाचा वापरही केलेला नाही आहे. आता इथे आपण कढीपत्ता टाकलेला आहे जो की घरात अवेलेबल असतो. त्यानंतर आपण इथे 10 ते 12 लसूण पाकळ्या मध्यम आपण ठेचून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर 5 ते 6 हिरव्या मिरचीचे तुकडे. आता हिरव्या मिरच्या, लसूण ही सगळी जिन्नसं एकत्रच आपण भाजून घेतो किंवा फ्राय करणार आहोत. बरेच जण चिवडा म्हणलं की प्रत्येक जिन्नस हे वेगवेगळं तळून घेतात, पण वेळ नसेल तर ही पद्धत एकदा ट्राय करून पहा. खूप छान व्यवस्थित चिवडा तयार होतो आणि प्रत्येक जिन्नस ही व्यवस्थितच तळलं जातं. आता शेंगदाणे ॲड केलेत 1 पाववाटी आणि त्यानंतर 4 मोठे चमचे दाळवं किंवा याला फुटाणेसुद्धा म्हणतात, किंवा याला तुमच्याकडे चण्याची जर भाजलेली डाळ म्हणत असतील तर ती तुम्ही वापरू शकता. आता शेंगदाणे, फुटाणे किंवा दाळवं, हिरव्या मिरच्या याचबरोबर लसूण ही सगळी जिन्नसं मीडियम किंवा मध्यम आचेवर ते लो फ्लेमवरच आपल्याला सतत हलवून परतून घ्यायचं आहे. याच्यामुळं शेंगदाणे खरपूस हे तळले जातात आणि दाळवंसुद्धा, तर आपल्याला हे वेगळं असं तळून घ्यायची गरज नाही. आता बरेच जण म्हणतील हा काय चिवडा झाला का, यात आपण खोबरं टाकलं नाही, काजू टाकलं नाही किंवा इतर तीळ ओवा. मी अगोदरच सांगितलेले अगदी कमी जिन्नसाचा वापर करूनसुद्धा अतिशय चवदार आणि मुलांना स्नॅक्स म्हणून तुम्हाला देता येईल असा हा चिवडा रेसिपी शेअर केलेली आहे. आता इथे शेंगदाणे आणि फुटाणे व्यवस्थित तळले गेलेत, कलर चेंज झाला आहे, गॅस पूर्णपणे बंद करा. त्यानंतर बेसिक मसाले, हळद, मीठ, जिरं पावडर आणि धने पावडर. आता चवीनुसार साखर वापरायचं आहे आपल्याला. यापेक्षा इतर एक्स्ट्रा कुठलाही मसाला वापरायचा नाही किंवा तीळ ओवा, तर तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही वापरू शकता, पण अगदी बेसिक मसाले वापरूनसुद्धा खूप छान चवदार चिवडा बनवता येतो, त्यासाठी मी ही रेसिपी दाखवलेली आहे. आता सगळी जिन्नसं व्यवस्थित मिक्स करून घ्या. गॅस पूर्णपणे बंद होता, कारण जिन्नसं तळायला पुढील जास्त वेळ लागत नाही. जर तुम्ही गॅस मोठा ठेवून
सुके मसाले ॲड केले तर ते करपू शकतात. त्यासाठी गॅस बंद करायचा, मसाला थोडासा गरम तेलामध्ये परतून घेतला की पुन्हा एकदा पोहे टाकल्यानंतर गॅस ऑन करायचा आणि लो फ्लेमवर सतत हलवून आपल्याला हे पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि साधारणतः 5 ते 7 मिनटं सतत व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून आपल्याला हलवून घ्यायचं आहे. असं केल्यामुळं होतं काय, ऑलरेडी पोहे भाजलेले होते आणि तेही गरमच आहेत आणि चिवडा केल्यानंतरसुद्धा तो सतत हलवल्यामुळं तो अगदी कुरकुरीत होतो. आणि अजून एक महत्त्वाची टीप, हा चिवडा पूर्ण गार होईपर्यंत किंवा थंड होईपर्यंत आपल्याला कढईमध्येच ठेवून द्यायचा आहे, त्यामुळं चिवडा छान कुरकुरीत होतो आणि तो अजिबात नरम पडत नाही. तुम्ही पाहू शकता चिवडा तयार झाल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे, चिवडा कुठंही तेलकट झालेला नाही, अगदी परफेक्ट चिवडा आपला तयार आहे. हा पोह्याचा चिवडा कमी तेल वापरून पोहे न तळतासुद्धा करता येतो. आता आपण पूर्ण चिवडा तयार केल्यानंतर तो थोड्या नंतर सर केलेला आहे, गॅस पूर्णपणे ऑफ केलेला होता आणि त्यानंतर साधारणतः 10 ते 15 मिनटानंतर हा चिवडा मी तुम्हाला काढून दाखवलेला आहे. चिवडा पूर्ण थंड होईपर्यंत तसाच ठेवा आणि त्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये जर भरून ठेवलात तर महिनाभर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता, इतका हा छान चिवडा तयार झालेला आहे. बघा, हातावर थोडासा क्रश करून दाखवते, मस्त कुरकुरीत आणि अगदी चटपटीत आपला कमी तिखट कमी तेलकट असा चिवडा तयार आहे. मुलांच्या हिशोबाने बनवलं आहे त्यामुळं तुमच्या मुलाला जी काही जिन्नसं आवडत असतील ती त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. काजू ॲड करा, सुकामेवा टाका किंवा तीळ ओवा किंवा तुम्ही खोबरंही वापरू शकता. रेसिपी आवडलीच तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.